नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। महाराष्ट्र डॉट क सेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर आपण बघतोय लिपिका टंकलेखक साठीचा पेपर दोन आहे 2018 मध्ये झालेला आहे। आता जी आगामी ग्रुप सी ची मुख्य परीक्षा आहे क्लर्क टाइपिस्टचा पेपर आहे त्यासाठी पुढे 2024 ची ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा यासाठी मला वाटते हे प्रश्न तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरणार आहेत। सुरुवात करूया या प्रश्नांना। किमती हिरा तेजस्वीपणे चमकतो कारण काय? किमती हिरा का चमकतो? द प्रिशियस डायमंड शाइन्स ब्रिलियंटली बिकॉज ऑफ, त्याला अनेक बाजूंनी पैलू असतात। प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन होते, चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते, प्रकाशाचे अपवर्तन होते। बघा प्रश्न भारी आहे, 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। का चकतो? कारण की प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन हे त्यामागचं कारण आहे। पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स हे जे म्हणतोय ना आपण हे त्याचं रिझन आहे। वैज्ञानिक क्षेत्रामध्ये 4 जुलै 2012 या दिनांकाचं महत्व काय आहे? क्युरिओसिटी रोवर मंगळावर उतरले, हिग्ज बोसॉन मूलकणांचे संशोधन, इस्रोची चांद्रयान एक मोहीम, गुरुत्वीय लहरीचं संशोधन। 38 नंबरचा प्रश्न आहे, काय झालं? 4 जुलै 2012 ला हिग्ज बोसॉन या मूलकणांचं संशोधन झालं। विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी वापरला जाणारा नियम कोणता? सरळ वाहकामुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र त्याची दिशा ठरवली जाते त्यासाठीचा नियम कोणता? फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, वरील पैकी कोणतेही नाही। विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी वापरला जाणारा जो नियम आहे तो आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम। काय? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम। केसाकर्षण शक्ती घटत नसेल तर काय? बघा केसाकर्षण शक्ती घटत नसेल तर समयाची वाट सतत तेवत राहणार नाही, दीपकागदाचे कार्य होणार नाही, नारळाच्या झाडावरील फळात पाणी जमा होणार नाही, पाण्याचे वहन मृदामध्ये होणे शक्य नाही। केसाकर्षण शक्ती घटत नसेल तर विज्ञानाचा प्रश्न आहे, उत्तर द्यायचंय। केसाकर्षण शक्ती घटत नसेल तर समयाची वाट जी ना ती सतत तेवणार नाही, सॉरी केसाकर्षण शक्ती घटना नसेल तर, म्हणजे ही जी केसाकर्षण शक्ती आहे जिला आपण फेनॉमिनॉन कॅपिलरी फेनॉमिनॉन असं म्हणतो, कॅपिलरी, त्याची इफेक्ट काय काय आहे, त्याच्यामुळे आपली समयाची वाट जी वरती येते त्याच्यातलं रॉकेल वगैरे काय असेल ते किती होते, दीप कागदाचं कार्य त्याच्यातून होते, नारळ झाड एवढं उंच आहे वरती पाणी जाते, पाण्याचं वहन मृदेमध्ये होत आहे, हे सगळं केशाकर्षण शक्तीमुळे होत आहे। अ ब क ड सर्वच बरोबर। पुढे जातो आपण लेविसच्या म्हणण्यानुसार आम्ल म्हणजे काय? 41 नंबरचा प्रश्न आहे, लेविसच्या म्हणण्यानुसार आम्ल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन जोडी देणारा, इलेक्ट्रॉन जोडी घेणारा, इलेक्ट्रॉन जोडी देणारा व घेणारा, वरील पैकी एकही नाही। आम्ल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची जोडी घेणारा त्याला आपण आम्ल असं म्हणतोय, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आपण त्याला म्हणतोय। समान रासायनिक तत्वेचे अणुसमस्थानिक म्हणजे काय? बघा समान रासायनिक तत्व त्याचे अणुसमस्थानिक म्हणजे काय? त्यांच्यामध्ये सारखीच प्रोटॉनची संख्या असते, बघा सारखी, ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते, ज्यांचा अणुभार क्रमांक सारखा नसतो, ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या भिन्न असते, समान रासायनिक तत्व त्याचे अणुसमस्थानिक तुम्हाला विचारलेले आहेत। बघा त्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते, त्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते, ज्याचा अणुभार क्रमांक सारखा नसतो, प्रोटॉनची संख्या समान आहे ती भिन्न नाहीये, इथे अ ब क बरोबर आहे। समान रासायनिक तत्व त्याच अणुसमस्थानिक आयसोटोप्स याबद्दलचा हा प्रश्न आहे। कोणता धातू आहे जो लोखंडाला गंजण्यापासून वाचवतो? हा एक सोपा प्रश्न आहे, झिंक कॉपर निकेल कॅडमियम। लोखंडाला गंजण्यापासून वापरणारा झिंक आहे। विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज यूज टू प्रिव्हेंट आयरन मेटल फ्रॉम रस्टिंग? पुढे विद्युत भारित कण व अणूमधील फरक हा खालील प्रमाणे असतो। विद्युत भारित कण आणि अणूमधला फरक जो आहे तो खालील प्रमाणे असतो, सापेक्ष आकार, संरचना, असलेला भार, बरोबर विधान कोणती? 44 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे।
विद्युत भारित कण व अणू मधील फरक याला आपण सापेक्ष आकार म्हणतोय, त्यानुसार सुद्धा तो असतो, संरचनेनुसार सुद्धा असतो, असलेल्या भारानुसार सुद्धा असतो, ह ब क आपण त्याला म्हणतोय। मिश्रणातील घटकांचे गुणधर्म अंशतः व्यक्त करण्यासाठी खालील परिमाणांची गरज भासते असं आपण म्हटले। मिश्रणातील घटकांचे गुणधर्म अंशतः व्यक्त करायचे आहे। नॉर्मल परिमाण, मोलर परिमाण, मोलल परिमाण वरीलपैकी एकही नाही। बघा 45 नंबरचा प्रश्न आहे। मिश्रणातील घटकांचे गुणधर्म अंशतः व्यक्त करायचे, आम्ही त्याला मोलल परिमाण म्हणतोय, मोलल क्वांटिटीज म्हणतोय। मिश्रणातील घटकांचे गुणधर्म अंशतः व्यक्त करण्यासाठीचा पुढे जातोय। पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, याला अपवाद काय? बघा प्रश्न भारी आहे। अमीबा, व्हायरसेस, पॅरामेशियम, अल्बुगो, अपवाद सांगितला। पेशीला अपवाद व्हायरस जे ना ते याला अपवाद आहे। बेडकामध्ये बॉस्पोचो श्वास कशाद्वारे होतो? इन फॉग, एक्सटर्नल रेस्पिरेशन टेक प्लेस इन द बॉस्पोस श्वास आपण ज्याला म्हणतोय तो कशाद्वारे होतो आहे? फुफ्फुस, बक्कल, पोकळी, त्वचा, रक्त, लसिका, मेदयुक्त द्रव्य पदार्थ, कशाची पोकळी, श्वासनलिका, लघु श्वासनलिका, फुफ्फुस, शरीर, त्वचा। 47 नंबरचा प्रश्न आहे। बेडकामध्ये बाह्य बॉस्पोच्छ्वास असं म्हटलेलं आहे, कशामुळे घडतोय? फुफ्फुस या ठिकाणी आहे, लंग्स आहेत, बक्कल कॅव्हिटी आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यानंतर स्किन आहे। या तीनही गोष्टी बेडकामध्ये कोणता घटक आहे जो फ्लोयम मध्ये अंतर्भूत नाही? फ्लोयम, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ फ्लोयम? कंपॅनियन सेल, सीव ट्यूब, वेसल्स, सीव प्लेट्स, काय? फ्लोयम मध्ये काय नाहीये, कंपॅनियन सेल आहे यस, सीव ट्यूब आहे यस, सीव प्लेट्स आहे यस, वेसल्स नाहीये। कोणता पर्याय हा क्वारडेट गटातील प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे? बघा क्वारडेट गटातील प्राणी त्यांचं वैशिष्ट्य कोणता पर्याय आहे? टू सीलम, गुद्द्वारावरील शेपटी, ब्लास्टोफोरचे गुद्द्वारावरील परिवर्तन, द्विपक्षीय सममिती। 49 नंबरचा प्रश्न आहे। क्वारडेट गटातील प्राण्यांचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मित्रांनो, जी गुद्द्वारावरची जी शेपटी आहे ना, ही आहे त्या ठिकाणी क्वारडेट गटातलं एक सेपरेट वैशिष्ट्य आपण त्याला म्हणतोय पोस्ट अनल टेल आपण त्याला म्हणतोय। विज्ञानाचे प्रश्न कशा पद्धतीचे येथे लक्षात घ्या, मेन्स तुम्हाला द्यायची आहे। वनस्पतींच्या देठामध्ये मुक्त अंतरावर कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक जमा होतात, त्याला आम्ही काय म्हणतोय? मुक्त अंतरावर कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक जमा होते, त्याला सिस्टोलिथस, हिरड्या, अल्कलॉइड्स आणि टॅनिन्स काय म्हणतोय आम्ही? त्याला सिस्टोलिथस असं आम्ही म्हणतोय। वनस्पतींच्या देठामध्ये मुक्त अंतरावर जे कॅल्शियम कार्बोनेटचं स्फटिक जमा होतोय त्याला आम्ही सिस्टोलिथस असं म्हणतोय। भारतात दरवर्षी टिंबटिंब महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल। राष्ट्रीय पोषण महिना डिसेंबर, सप्टेंबर, जून, ऑगस्ट काय कोणता राष्ट्रीय पोषण महिना कोणता आहे? सप्टेंबर हा आहे। पुढे जातोय आपण। जगातील असा एक देश येथे स्त्रियांना चार चाकी गाडी चालवण्याची परवानगी नव्हती, परंतु जून 2018 पासून तशी परवानगी देण्यात आली। बघा, स्त्रियांना चार चाकी गाडी चालवण्याची परवानगी, एक नवीन देश। हा तेव्हाचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे। असं नवीन जे काही घडतंय ते सौदी अरेबियामध्ये घडलं होतं 2017, मुंबई रेल्वे स्थानक, सर्वाधिक महिला, तो जुना झाला प्रश्न पण करंटचा आहे। ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक हार्मोन कोणत्या ग्रंथीमधून स्रवते असं तुम्हाला विचारलेलं आहे? पियुषिका, कंठग्रंथी, एंड्रेनल, ओव्हरीज। पियुषिका म्हणजे पिट्युटरी आपण त्याला म्हणतोय, पिच्युटरी किंवा पिट्युटरी। पुढे थायरॉइड आहे, एंड्रेनल आहे, ऑक्सिटोसिन। ते हार्मोनचं काम काय ते आपल्याला माहिती आहे। आणि हा पियुषिकेमधला हा हार्मोन आहे, 54 एक लक्षात ठेवा। मित्रांनो, अभ्यास कट्टा ॲपवर आपण तयारी करतो आहोत। तुम्ही क्लर्क, टायपिस्ट किंवा कंबाईन ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत असाल त्याचा कोर्स या ठिकाणी अभ्यास कट्टा ॲपवर आहे। कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी राज्यसेवा याची तयारी तुम्ही करत असाल 2024 ची, त्याचे कोर्स ॲपवर भेटतील। अभ्यास कट्टा ॲप आहे, ते डाउनलोड करा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा, अभ्यास कट्टा असं सर्च करा, हा लोगो तुम्हाला दिसणार आहे। अभ्यास कट्टा सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी या लोगोचं ऍप डाउनलोड करायचं, अत्यंत मापक सुविधा। तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन, क्लर्क, टायपिस्ट सगळ्या परीक्षांची तयारी या ठिकाणी करता येणार आहे।
एलिफंट ही भारत आणि टिंबटिंब मधील वार्षिक संयुक्त लष्करी अभ्यासाचं नाव आहे. नोमॅडिक एलिफंट कोणामधला लष्करी सराव आहे मित्रांनो? भारत आणि मंगोलिया मधला आहे. शिवाजी कोणते या पुस्तकाचे लेखक? आता तेव्हा चर्चेत होतं, गोविंद पानसरे यांचं पुस्तक 2014 RAX फोन लाईन्सची संख्या 1300 वरून मोदी सरकारने किती इतकी वाढवली करंटचा प्रश्न आहे. 5000 पर्यंत गेली होती. पुढे गगनयान या पहिल्या मानव अंतराळ मोहिमेच्या प्रकल्पावर तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता, कारण की हा एक पहिला प्रकल्पच होता, त्यामुळे तो ती विधान तुम्हाला विचारलं गेलं होतं. दुसरं विधान जे आहे ते चुकीचं होतं. ते तेव्हाचे प्रमुख तुम्हाला इस्रोचे विचारले होते, मग त्या कार्यक्रमाचे प्रमुख तुम्हाला त्यावेळेस विचारले होते, ज्या ललिता अंबिका या होत्या, त्यावेळेचा तो प्रश्न तुमच्या समोर आहे. आता सध्या तुम्हाला जरा लेटेस्ट मुद्दे बघावे लागतील यावर्षी चर्चेत असलेले. जलालुद्दीन हक्कानी हा या दहशतवादी गटाचा सदस्य होता. हे चर्चेतला आताचा चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला या पद्धतीचे करायचे आहेत. सुरक्षा परिषदेवर प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता, तेव्हा सायप्रस हा देश जो आहे त्या संदर्भातली चर्चा होती आणि त्यावर तो प्रश्न आलेला होता आणि तुम्हाला अयोग्य ओळखा असं म्हटलेलं होतं. मग तिथे सायप्रसचा पाठिंबा भारताच्या उमेदवारीला, युरोचा तो सदस्य, कॉमनवेल्थचा सदस्य, हे मुद्दे बरोबर होते. शेवटचा जो आहे तो विरोध भारताला तो ते चुकीचं होतं. पुढे आहे पर्यावरण, ऑनलाईन पर्यावरण आणि डिजिटल मीडियाशी संबंधित काय उपयुक्त ठरतो, कोणता प्रकार हा उपयुक्त ठरतो, योग्य आणि नैतिक अन्वेषण करण्यासाठी उपयुक्त ठरतो, हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी, ते लक्षात घ्या. आणि त्याला सायबर इथिक्स असं म्हटलं. इथिक्स हा शब्द आहे, नैतिकता आली, इथिक्स आलं, ऑनलाईन पर्यावरण आणि डिजिटल मीडिया. संगणक विश्वामध्ये ट्रोजन कशाशी संबंधित आहे? बघा, ट्रोजन व्हायरस, मलवेअर, वर्म, स्पायवेअर. 62 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ट्रोजन इन द कम्प्युटर वर्ल्ड, ट्रोजन रेपर्स मालवेअर आपण त्याला म्हणतोय. 62 नंबरचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणता अँटीव्हायरस प्रोग्राम नाही? नॉर्टन, ट्रोजन हॉर्स, क्विक व्हील, K7. कोणता नाहीये? नॉर्टन, क्विक व्हील, K7, ट्रोजन हॉर्स नाही आहे. 63-2. पुढे जातोय. ही राज्य, देश किंवा संपूर्ण जग व्यापणारी डेटा संचार व्यवस्था आहे. ज्ञान, ज्ञान, ज्ञान. बघा, राज्य, देश आणि संपूर्ण जगाला ही व्यापते डेटा संचार व्यवस्था. तिला आम्ही काय म्हणतो? तिला आम्ही व्यान असं म्हणतो आहोत. इंटरनेटमध्ये पहिले शोध इंजिन कोणते असा प्रश्न आहे. इंटरनेट मधलं पहिलं शोध इंजिन गुगल, अर्चाई, आल्टा विस्टा, EWIS. 65 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. तिला आपण आर्चाई असं म्हणतोय. इंटरनेटचं पहिलं शोध इंजिन ARCHIE. व्यास सन्मान हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कोणत्या फाउंडेशन तर्फे दिला जातो? व्यास सन्मान, आकांक्षा, KK बिर्ला, अमृत, JCB. आता एखादा पुरस्कार कोण देते हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. KK बिर्ला कोण हा दिला जातो? फाउंडेशन मार्फत अर्जुन पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कधीपासून चालू झाला असाही प्रश्न. म्हणजे तुम्हाला पुरस्काराची हिस्ट्री माहित असली पाहिजे, जो 1961 पासून चालू झालाय. साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांना मान्यता आहे, त्यामध्ये 22 भाषा अधिक इंग्रजी अधिक एक, म्हणजे 8व्या अनुसूचीतल्या 22 आहेत अधिक इंग्रजी आणि आणखी एक कोणती, त्या 24 मधली. भारी आहे. आताही माहित पाहिजे तुम्हाला इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषा त्या 22 मध्ये नाहीये हे एक तुमच्या लक्षात येते. पुढे तिरंदाजीची क्रमवारी तेव्हाची विचारली होती, यावर्षी क्रिकेटची क्रमवारी विचारली जाऊ शकते, कारण की आपले टॉपमध्ये 2-3 प्लेयर्स यंदा गेलेले आहेत. शुभमन गिल असेल किंवा इकडे मोहम्मद शमी असेल किंवा इतर आपले जे प्लेयर्स आहेत ते. ऑल द लाईव्ज वी नेव्हर लिव या पुस्तकाचं JCB साहित्य पुरस्कार जी लॉंगलिस्ट होती त्याच्यात निवड झाली होती. मग तेव्हा त्या पुस्तकावर प्रश्न आला होता. ज्ञानराधा रॉय यांचं होतं पहिलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला. हा पुन्हा हिस्ट्रीवर आहे, म्हणजे पुरस्कारांची हिस्ट्री तुम्हाला वाचायची. यावर्षी कोणाला भेटलं एवढं वाचून चालणार नाही. विश्वनाथन आनंद हे नाव होतं. 17वा टाटा लिटरेचर लाईव्ह लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड तेव्हाच विचारला होता. जीवन गौरव तुम्हाला ज्ञानपीठ विचारला होता. मग तो ज्ञानपीठ ज्यांना मिळाला कृष्ण सोपती सोपती त्यांचा जन्म कुठे झाला ते विचारलं होतं. तुम्हाला आता लेटेस्ट मधले पुरस्कार आणि त्या संदर्भात बघावं लागेल. शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विभीषण पाटील यांना टिंबटिंब मधील त्यांच्या कामगिरीबद्दल 2016-17 जीवन गौरव पुरस्कार, तो जीवन गौरव आलाय. खेलरत्न पुरस्कार पॅराऑलिम्पिक मध्ये पहिली महिला खेळाडू तुम्हाला विचारली होती, तेव्हाची चर्चा होती. देवेंद्र झांझरिया आपण जे बघतोय पहिला महिला पहिला भारतीय खेळाडू म्हटलंय माफी असावी.
पुढे माहिती अधिकार आदी नियमावरचा प्रश्न तो तर सिलेबसलाच आहे आपल्या. काय समाविष्ट नाहीये ते माहिती अधिकार 2005 मधले कोणता भाग नाहीये त्याच्यात लॉगबुक सॅम्पल डेटा पीसी मिल वरील पैकी काही नाही 76 नंबरचा प्रश्न. मित्रांनो त्यामध्ये लॉगबुक सुद्धा आहे त्यामध्ये सॅम्पल डेटा सुद्धा आहे त्यामध्ये पीसी मिल सुद्धा आहे म्हणजे हे चार येत नाही. माहिती अधिकाराच्या कायदे अधिकाराच्या कायद्याअंतर्गत सक्षम अधिकारी म्हणून निवडून योग्य सक्षम अधिकारी निवडून योग्य जोड्या लावा बघा 77 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सर्वोच्च न्यायालय जे आहे तिथे सक्षम अधिकारी कोण असणार हो सर्वोच्च न्यायालय म्हटलं की सरळ भारताचे मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश लोकसभा म्हटलं की सभापती राज्य विधानसभा म्हटलं विधानसभा अध्यक्ष येईल आणि उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती येतील. इथे हा प्रश्न सोपा आहे माहिती अधिकाराचा जरी असला सक्षम अधिकारी हा न वाचण्याची गोष्टही तुमचं राज्यशास्त्राचं नॉलेज असेल तर सोपं आहे. बघा जर भारतामधली माहिती अधिकाराचा आपण इतिहास बघितला हिस्ट्री बघितली तर सदर मोहीम ही टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान येथे सुरू झाली असं म्हटलंय. शुभेंदू रॉय हर्ष मंदार अरुणा रॉय हर्ष राज बिहारी म्हणजे इथं एकदम सुरुवातीला कुठून सुरू झाली तर अरुणा रॉय यांचं योगदान आहे राजस्थानमध्ये एकदम सुरुवात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणतं प्रकरण राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे 3456 राज्य माहिती आयोग कोणत्या प्रकरणात दिला आहे प्रकरण 4 मध्ये दिलाय. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अभिलेख म्हणजे काय बघा रेकॉर्ड कशाला म्हणतो आम्ही दस्तऐवज हस्तलिखित फाईल एखाद्या दस्तऐवजाची कोणती मायक्रोफिल्म मायक्रोफिश आणि प्रतिरूप प्रत असं या मायक्रोफिल्म मध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमेची किंवा प्रतिमेची कोणती नक्कल संगणकाद्वारे किंवा कोणत्या इतर उपकरणाद्वारे तयार केलेली कोणती इतर साहित्य यांचा समावेश होतो असं म्हटलंय. बघा 80 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अभिलेखामध्ये काय दस्तऐवज आहे हस्तलिखित आहे फाईल आहे मायक्रोफिल्म आहे मायक्रोफिश आहे प्रतिरूप प्रत आहे प्रतिमेची नक्कल आहे आणि इतर साहित्य आहेत अ ब क ड लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम नियत कालमर्यादा कोणत्या कलमाखाली अधिसूचित केली जाते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम 2 कलम 3 कलम 4 81 नंबरचा प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचंय. कलम 3 नियत कालमर्यादा जी आहे ती कलम 3 खाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या कलमात आयोगाचे अधिकार आणि कार्य विहित आहे बघा आयोगाचे अधिकार व कार्य महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 12 17 22 82 नंबरचा प्रश्न आयोगाच्या अधिकार व काय 12 नाही 17 नाही 22 नाही कोणतं कलम आहे आयोगाचे अधिकार व काय कार्य तुम्हाला विचारलेले आहे त्यामध्ये केंद्रीय माहिती आयोग आहे राज्य माहिती आयोग आहे ती कलम तुम्हाला पाठ असली पाहिजेत. 31 कलम मी पाठ करून घेतली मी त्याच्यावरचे लेक्चर्स त्याचे पीडीएफ टाकले आहे अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी बघा तिथे जाऊन अभ्यास करा अभ्यास कट्टा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पहिलं विधान आहे लोकसेवा हक्क अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियम वरचा कोणता होता माफी असावी लोकसेवा हक्क अधिनियमाचं हे कलम विचारले माहिती अधिकार वेगळा आणि लोकसेवा हक्क अधिनियम दोघांमध्ये गोळ करू नका. लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015 कलम 8 मध्ये अपील प्राधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी जी व्यक्ती आहे तिच्या दर्जेपेक्षा वरिष्ठ दर्जे असलेल्या गट ब दर्जाच्या किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करील असं म्हटलेलं आहे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान देखरेख अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी पद निर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जेपेक्षा कनिष्ठ दर्जा असलेल्या व्यक्तीची नियुक्ती नाही ते कनिष्ठ दर्जा चुकीचं आहे ना त्याचं समकक्ष पाहिजे त्याच्यापेक्षा कनिष्ठ चालणार नाही एक बरोबर दोन चुकीचं. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेगळं पण काय आहे पारदर्शक कार्यक्षम अभियुक्ती स्वातंत्र्य समयोचित बघा यामध्ये पारदर्शकता आहे ट्रान्सपरंट कार्यक्षम आहे एफिशियंट समयोचित आहे टाइमली ते फ्रीडम टू एक्सप्रेशन नाहीये यामध्ये ते तो माहितीचा अधिकार येतो तो लक्षात घ्या. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील प्रसारित करणे या शब्दाबद्दल कलम 4 मध्ये काही बाबी दिली आहे त्यापेक्षा वेगळं काय जे नाहीये तिथे शासकीय अधिकारी सार्वजनिक घोषणा इंटरनेट सूचना फलक 85 नंबरचा प्रश्न. आता प्रसारित करणे म्हणजे सार्वजनिक घोषणेच्या माध्यमातून करू शकतो आम्ही सूचना फलकाच्या माध्यमातून करू शकतो इंटरनेट म्हणजे प्रसारित करणे दाखवायचं आम्हाला लोकांना एक्सप्लेन करायचंय शासकीय अधिकारी हे त्याच्यात नाहीये. अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली बघा अभिनव भारत
बाळ गंगाधर टिळक, तातेकर बंधू, लहुजी साळवे, विदा सावरकर, गुप्त क्रांतिकारी संघटना अभिनव भारत कोणाची आहे? विनायक दामोदर सावरकरांची अभिनव भारत। शेरशहाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सरकार हा महत्त्वाचा अधिकारी होता। सरकारचा महत्त्वाचा अधिकारी कोणता होता? शेरशहाच्या प्रशासनामध्ये मुन्सिपी, मुन्सिफन, दिवाणी बरीद, दिवाणी रसालत, दिवाणी विरा विधारत, शेरशहाचं प्रसारण आहे, प्रशासन आहे, ते म्हणजे सरकारचा महत्त्वाचा अधिकारी, एकदम महत्त्वाचं प्रशासकीय अधिकारी याला म्हटलं गेलंय, मुन्सिपी, मुन्सिफन। या ठिकाणी तुम्हाला मुघल शासनावर प्रश्न दिसतोय, कोणत्या अटी होत्या त्या शहा शुजा उद्दौला याने अलाहाबाद तहामध्ये मान्य केल्या? शुजा उद्दौला, अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे शुजा उद्दौलाने शहा आलमकडे द्यावे, बंगालची पूर्ण सत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल। नुकसान भरपाई म्हणून शुजा उद्दौलाने 50 लाख रुपये कंपनीला द्यावेत। कंपनीच्या संचालकांनी दुहेरी प्रशासन समाप्त करण्याचा निर्णय घेतला। 88 काय बरोबर आहे? पहिलं अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे जे आहे ना, नवाब शुजा उद्दौलाने शहा आलमकडे द्यावे, पहिला मुद्दा बरोबर, ते मान्य केलं। दुसरं, नुकसान भरपाई म्हणून ते 50 लाखाचं ते मान्य आहे, हे 3 नंबरचं, याचं काही विशेष नाही। तुम्ही ते वाक्य वाचलं तर लक्षात येईल की तसं घेत तसे आठच नसू शकते, आणि हा हा दुहेरी प्रशासन समाप्तीचा निर्णय तेही नाही, म्हणजे अ आणि क हे बरोबर आहे। पुढे जातोय आपण, अकबराने फतेहपूर सिक्री या नवीन शहराची स्थापना टिंबडिंबचा सन्मान करण्यासाठी केली। फतेहपूर सिक्री हे नवीन शहर आहे। सलीम चिश्ती, अबुल फजल, निजामुल उद्दीन, हुमायू, फतेहपूर सिक्री या शहराची स्थापना कोणाचा सन्मान करण्यासाठी आहे? सलीम चिश्तीचा सन्मान करण्यासाठी हे फतेहपूर सिक्री आहे। मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले? बघा, शाहू आहे, राघोजी भोसलेंना कोणत्या प्रदेशाचं वाटप करतोय? बिहार, बंगाल, ओरिसा, डेक्कन, साऊथ सातारा, मालवा, गुजरात, काय? बंगाल, बिहार आणि ओरिसा। राघोजी भोसलेंना या प्रदेशाचं वाटप होतंय। अ आणि ब, दूर संवेदन हे कशाचे प्रभावी आणि अचूक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे? जलसिंचन, कृषी, नागरी नियोजन, सर्वेक्षण। बघा, दूर संवेदन, रिमोट सेन्सिंग आपण त्याला म्हणतोय, वन ऑफ द इफेक्टिव्ह अँड ऍक्युरेट मॉडर्न टेक्नॉलॉजी कशाची? सर्वेक्षणाची आहे। 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटाच्या दरम्यान आहे? बघा, 10 अंश आपण अनेक वेळा बघितलंय, याच्यावर प्रश्न आलेले सुद्धा आहे, हा नवीन प्रश्न नाही आहे। छोटी अंदमान आणि कार निकोबार हे जे म्हणतोय ना आपण, ती लक्षात घ्या। खाली जोड्या लावा, वन उद्याने आणि जिल्हे, कोणत्या जिल्ह्यात कोणतं वन उद्यान आहे? 93 नंबरचा प्रश्न आहे। हिमतबाग पुढे, छत्रपती संभाजीनगर, पाल दळगावमधले थंडावीचं ठिकाण आहे, प्रताप सिंग साताऱ्यामध्ये, राणीबाग बुलढाण्यामध्ये, 1 नंबरचं उत्तर। प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते 2 उपविभाग आहेत असं म्हटले? बघा, प्राकृतिक विविधता आणि कोकणचे उपविभाग, उत्तर व दक्षिण कोकण, खलाली व वलाली, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। आता इथे प्राकृतिक विविधता आहे, कोकणचे 2 विभाग होत आहेत, इथे यांनी प्रश्न कॅन्सल केला। आपण म्हणू शकतो उत्तर व दक्षिण कोकण असा, पण मग त्याच्यात खलाटी आणि वलाटी असंही येतं, त्याच्यामुळे तो कॅन्सल करावा लागलाय। पुढे, कोणतं वाळवंट आहे जे सोडियम नायट्रोजन नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? गोबी, सहारा, कलहरी, आटाकामा, सोडियम नायट्रेटचे साठे, त्यासाठी। संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ काय आहे? संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ, कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ स्वतंत्र कार्य करतात, त्यामुळे धोरणामध्ये सातत्य राहते, ती अधिक कार्यक्षम असते। कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळात जबाबदार राहते। शासनाचा प्रमुख हा निवडणुकीशिवाय बदलला जाऊ शकत नाही। काय संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ काय आहे? कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार राहते। राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या हेतूसाठी करण्यात आला? कसाठी आणले मूलभूत कर्तव्य? सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटना वाचवायचंय, मूलभूत हक्कांचा दुरुपयोग रोखायचा आहे, घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवायचंय, मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य द्यायचंय,
मूलभूत कर्तव्य आणले कशासाठी? घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्य जे आहेत ना त्यांना नियंत्रणात ठेवायचं आहे. अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. बघा अधिकाराची व्याख्या केली आहे कोणी म्हटलंय, प्रोलास्की, डॉक्टर गार्नर, जॉन लॉक, थॉमस हॉब्स. 98 नंबरचा प्रश्न आहे. अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही, प्रोफेसर लास्के. विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला जो कायदा आहे हा घटनादुरुस्तीचा कायदा आहे असं मानलं जाणार नाही. कोणतं कलम म्हणतंय? कलम 169, 1, 2, 3, 168, 99 नंबरचा प्रश्न आहे. कलम 169(3) मध्ये म्हटलेलं की हा घटनादुरुस्ती कायदा मानला जाणार नाही, विधान परिषद नष्ट करणे वगैरे. विधान मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, ज्याला सध्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं आपण म्हणतो, त्याचे कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. 73 घटनादुरुस्ती, 243 ग्रामसभेला संवैधानिक दर्जा आहे, ग्रामसभेला निवडणूक नसते, ग्रामपंचायतचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात. काय बरोबर काय सत्य काय? पहिलं कलम 6 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे, बरोबर आहे. आता हे मुंबईचं महाराष्ट्र करा. 73 घटनादुरुस्ती आहे, 243 तिला संवैधानिक दर्जा, बरोबर कलम. ग्रामसभेला निवडणूक नसते, अगदी बरोबर. सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात, अगदी बरोबर. वरील सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहेत. मित्रांनो, अभ्यास करता ऍप आहे, ऍप डाऊनलोड करा. त्या ठिकाणी जाऊन राज्यसेवेची तयारी तुम्ही करू शकतात, कंबाईनची करू शकतात. 2024 बॅचेस आहेत, त्यासाठी तुम्हाला तयारी करता येईल. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा. अजून एमपीएससीचे सगळे पेपर्स या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह, काही रेकॉर्डेड, दोन्ही स्वरूपात मी सगळे घेणार आहे. त्याचे पीडीएफ तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर आपण देतोय. अभ्यास कट्टा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थांबतोय. धन्यवाद.